मोफत तांदूळ आणि साखर देण्याचं आमिष दाखवून संजीवनी लोंढे या महिलेचे सोन्याचे दागिने लुबाडण्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती लक्ष्मी नायडू या चोरट्या महिलेनं दागिन्यांसह पोबारा केला होता या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी संशयित लक्ष्मी नायडूला शिताफीनं अटक करून तिच्याकडून दागिने जप्त केले करवीळ तालुक्यातील कंदलगाव इथल्या संजीवनी लोंढेया एक फेब्रुवारी रोजी स्टेशन रोडवर गेल्या होत्या त्यावेळी त्यांची एका अनोळखी महिलेशी भेट झाली त्या महिलेनं लोंढे यांचा विश्वास संपादन करून त्यांना मोफत तांदूळ आणि साखर देण्याचं आमिष दाखवलं त्यांना रिक्षातून आधी नागाळा पार्क आणि त्यानंतर गंगावेशमधील एका दुकानात नेलं तुम्हाला श्रीमंत समजून साखर आणि तांदूळ मोफत मिळणार नाही त्यामुळं तुमचे दागिने काढून द्या असं सा सांगून त्या महिलेनं लोंढे यांच्याकडे सोन्याचे दागिने काढून घेतले त्यानंतर त्या, त्या महिलेनं संजीवनी लोंढे यांना गंगावेश इथंच थांबून दागिन्यांसह पळ काढला लोंढे यांनी शाहूपुरी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलिसांनी तपास करून लक्ष्मी नायडूला अटक केली तिच्याकडून दुबाडलेले दागिने हस्तगत करण्यात आले